D.S. Rani has always been one of my favorite artists, right? I've always loved his style, his work, and the simplicity of his work. He captures the feeling, it just like you see his drawing, it's just a few lines, he captures the feeling with his lines and the color. The color he uses also evokes, you know, it makes the feeling of the rhythm of the painting, and his couples. All his work has always been a great favorite of mine. This is a couple again, as you see here. And if you look at the works, one of my favorites here in this show is this work, which he's done recently. I really liked, because he's changed the way he makes you feel with the use of his colors, the expression of the face. And you might think it's just line work, but that also shows so much expression. With such simple lines, you can create that feeling and evoke a feeling. So that's DS for you. He's just great. And can I go to that painting? I love that too. That's so beautiful. It reminds me, like, it looks like a child play, the way he's playing with paste, like his pastel effect using acrylic colors. But again, such a beautiful work of art. Right? Thank you so much. नमस्कार मित्रांनो, पुण्यामधल्या क्रिएटिव्ह सिटी या मॉलमध्ये टिल्टिंग नावाची एक आर्ट गॅलरी आहे आणि आज ती आपण आर्ट गॅलरी एक्सप्लोर करणार आहोत. ही जी आर्ट गॅलरी आहे ना, त्याचे आर्टिस्ट आहेत डी.एस. राणे. डी.एस. राणेंनी थोडी वेगळी पण त्याचा कन्सेप्ट खूप सुंदर आहे. आपण आज या आर्ट गॅलरीमधली चित्र एक्सप्लोर करणार आहोत. चला तर आर्टिस्टशी आपण गप्पा मारूया, डी.एस. राणेंशी. हे आपले आर्टिस्ट डी.एस. राणे, योगिता राणे, डी.एस. राणे, आर्टिस्ट डी.एस. राणे आणि दत्तप्रसन्न शंकर राणे आणि आर्टिस्ट डी.एस. राणे, हा जो फरक आहे, हा फरक कुठून सुरुवात झाली ते सांग. सुरुवात नाही बा, ज्यावेळी मी माझं ऍडमिशन झालं जे जेमध्ये, सर्वजण मला त्या सुरुवातीपासूनच डी.एस. डी.एस. याच नावाने सर्व ओळखायला लागले. हाक मारताना डी.एस. इकडे, डी.एस. इकडे, नंतर मी जायला गेलो सगळीकडे, आणि तेव्हापासून मला फक्त आर्ट फील्डमधले लोक डी.एस. राणे या नावाने ओळखायला, दत्तप्रसन्न माझं नाव आहे ते कोणाच्या लक्षात पण नाही. दत्तप्रसन्न फक्त कोकणात राहिला, हा, आणि मुंबईमध्ये येऊन तो डी.एस. डी.एस. हा जो डी.एस. आहे, हा डी.एस. चा प्रवास हा इथपर्यंत आज तुमचं हे एक्झिबिशन स्पॉन्सर झालंय. तर हे जे स्पॉन्सर केल्या करण्यासाठी काहीतरी लागतं आपल्याकडे, बरोबर की नाही? की एखादा आर्टिस्ट दुसऱ्या आर्टिस्ट ह्याच्यावर स्पॉन्सर करतो तेव्हा खूप मोठी गोष्ट असते. ही जी गोष्ट आहे ना, की प्रत्येक म्युरलमध्ये या प्रत्येक पेंटिंग्समध्ये काहीतरी मिस्ट्री आहे, काहीतरी स्टोरी आहे. म्हणजे हे सगळे जे मी आता पेंटिंग बघितले, हे स्टोरी टेलिंग पेंटिंग आहे. तर हा जो प्रवास आहे, हा प्रवास कसा घडला ते बद्दल सांगा. ऍक्च्युली काय झालं आहे, ही जी स्टोरी सुरुवातीपासून सांगायचं असेल, माझ्यावर जे जे काही इम्पॅक्ट झालेले आहे निसर्गाचे किंवा भावनिक किंवा आध्यात्मिक सांगितिक संगीतामध्ये, सुरुवातीपासूनच मला ह्या सर्व गोष्टींची आवड होती. सुरुवातीपासून म्हणजे केव्हा, माझं शिक्षण त्यावेळी 11वी होती, 10वी नव्हती, आता 10वी वगैरे झालं आहे. 11वी हे माझं सगळं गावामध्ये कोकणातल्या एका जागेमध्ये, कोकणातल्या एका ठिकाणी माझा जन्म तळलेलो. त्या ठिकाणी मी सुरुवातीपासून, आम्ही काय सुरुवातीपासून एवढं काही मोठे सुस्थापित असं नव्हतं. कोकणातला जन्म म्हणाला,
पण शिक्षण मुंबईत कुठे झालं? म्हणजे आर्ट लाईनचं शिक्षण कुठेतरी केलं असेल ना तुम्ही, ते कुठे केलं? आर्ट लाईन मध्ये सुरुवातीला ज्यावेळी मी आलो मुंबईला तर माझी इथे काही तसे राहण्याची वगैरे काही सोय नव्हती. माझा भाऊ होता इथे सेंच्युरी मिलमध्ये आर्टिस्ट म्हणून कामाला, ते मी त्यांच्या फॅमिलीमध्ये सुरुवातीला थोडे दिवस राहायला होतो आणि त्यावेळी त्याने जे जेचा रेफरन्स त्याच्याकडून मला मिळाला की जे जेमध्ये ॲडमिशन तुला आपण करूया. माझी तीच पहिल्यापासूनची इच्छा होती कारण मी गावी असताना पण देऊ किंवा कुठे काय असेल तिथे मी चित्र काय हातामध्ये मिळेल ते कोळसा काय असेल मी काढत असायचं त्यावेळी लहानपणापासून. तर ते कारण आमच्या घरामध्ये पण हे आर्टिस्ट जवळजवळ माझा भाऊ पण आर्टिस्ट आहे ते मला वाटतं ते जेनेटिक जेनेटिक आलेली आहे. ही जी आर्ट आहे ही तुम्ही जे जे मधनं शिक्षण घेतलं, जे जे मध्ये तुम्ही फाउंडेशन केलं पहिलं स्टार्टिंग तर फाउंडेशन ज्यावेळी सुरू झालं कोणत्या इयरला केलं? 1971 ला सगळ्यात पहिल्यांदा फाउंडेशन सुरू जे जे मध्ये त्यावेळी सर्वेलकर भागवत शिक्षक होते मोठे आर्टिस्ट आहेत. हां आणि प्रिन्सिपल हे अच्छा वैशिकर डीन होते त्यावेळेस ते सगळे म्हणजे नावाजलेले पर्सनॅलिटी सगळे त्यावेळेचे जे सर्व शिक्षक होते ते सर्व नावाजलेले म्हणजे आर्टिस्ट होते. त्यांच्या सहवासामध्ये फाउंडेशन झालं. त्याच्यानंतर मी फाउंडेशन झाल्यानंतर काहीतरी उपयोगीचं साधन पाहिजे म्हणून आर्ट टीचर्स डिप्लोमाला मी ॲडमिशन तिथेच घेतली आणि आर्ट टीचर तर दोन एक वर्षाचा किती दोन वर्ष माझ्या आता लक्षात आहे दोन वर्षाचा कोर्स होता तो तुम्ही केला पूर्ण केला. माझा आर्ट टीचर म्हणून तुम्ही जॉब केला? जॉब केला आणि हा जॉब करत असताना सुद्धा मी माझे सतत शो वगैरे मी करत होतो ग्रुप शो मध्ये भाग घेत होतो. जवळजवळ त्या वेळापासून मी जे किती शो झाले आतापर्यंत 100 वर ग्रुप शो झाले म्हणजे मला रिप्युटेटेड गॅलरी आहे माझी तुमचे घेतले. हा म्हणजे ग्रुप शो मध्ये आणि सोलो शो आणि हे ग्रुप शो म्हणजे असे की इथेच नाही ऑल ओव्हर इंडिया झालेले आहे तसंच ते अब्रॉडला पण झालेले आहे सिंगापूर हाँगकाँग पॅरिस अशा बऱ्याच ठिकाणी ते ग्रुप शो मध्ये तुमचे पेंटिंग त्यांनी मागवले. अच्छा मला सांगा तुमचा ग्रुप शो कितवा आहे? जवळजवळ 100 झालेले आहे. 100 च्या घरामध्ये गेले. आणि हा सोलो शो? सोलो शो जहांगीरला 10 झाले. आणि ऑल ओव्हर इंडिया मद्रास चेन्नई आता चेन्नई झालं पूर्वी मद्रास पुण्याला चेन्नई दिल्ली अशा ठिकाणी माझे सोलो शो बेंगलोर कर्नाटक माझ्या सर्व स्टेटमध्ये माझे सोलो शो झाले. दिल्लीमध्ये माझं सुरुवातीला मी ज्यावेळी कॉलेजमधून बाहेर पडलो आणि काम करायला सुरुवात केली होती त्यावेळी दिल्लीची आपली गॅलरी वडेरा त्या वडेरा गॅलरी माझा स्पॉन्सर शो केलेला हो का सुरुवातीला. म्हणजे तुम्ही डीएस हे नाव तेव्हापासून झालेलं सगळे डीएस प्रस्त मोठं आहे. त्या डीएसच्या मागे एक काहीतरी स्टोरी आहे आणि ही स्टोरी इकडे तुम्ही सांगताय. आपण या पेंटिंग्सकडे जाऊया सांगूया काय ते स्टोरी आपल्याला सांगते किंवा इथं कुछ करूया. चला हे जे पेंटिंग आहे ते फार काम नाही आहे त्याचे पॅचेस आहेत. आर्टिस्ट काय आहे त्याच्या पॅचवरनं कळतं. थोडं पेस्टल लुक आहे आणि खूप फ्रेश वॉर्म कलर आहे आणि तुम्ही त्यात लाईन वर्क केलं आहे हे काय आहे नक्की? म्हणजे हे हा मेल आणि फिमेल काय सांगताय? त्याची कन्सेप्ट काय आहे? त्याची कन्सेप्ट अशी आहे की आयुष्यामध्ये मॅन अँड वुमन हे नातं आहे स्त्री आणि पुरुष शक्ती आणि हे जे नातं आहे ते नातं लाईफ मध्ये जीवनामध्ये ते कसं काही बऱ्याच गोष्टी होत असतात मी याची पार्श्वभूमी सांगतो की तो चित्रामध्ये काय कसं काय काय स्टोरी काय असेल ती सांगतो. पण ऍक्च्युअल ज्यावेळी पेंटिंग मी करायला त्यावेळी मी ॲब्स्ट्रॅक्टमध्ये सुरुवात करतो अमूर्तमध्ये मी पहिल्यांदा रंगाशी खेळतो. रंगाशी खेळता खेळता
मला त्यातून जो रंगामधून जे काही तयार झाले असतात पॅचमधून माझ्या बाहेर येतात ते सांगतात की बघ असं मी हे इथे मी इथे मी ड्रॉइंग करतो पण त्याच्यानंतर मी थोडक्या लाईनमध्ये कॅनव्हास पहिल्यांदा दिसतो बघत असतो त्याच्यानंतर बघितल्यानंतर मी त्याच्यावर काम सुरू करतो कलरमध्ये कलरमध्ये काम करता करता माझ्या मनामध्ये अंतर्मनामध्ये जे काय असतं त्याप्रमाणे मला ते विमोचन होतं की बोलू लागतो त्यानंच बोलू लागतो की नाही मला तो हा पॅच किती असा मग आणि जो त्यामुळे फोर्समध्ये मला दिसतं की मी अगदी हळूहळू असं काम माझं दिसले तुम्ही करताना ट्रान्समध्ये जातो ट्रान्समध्ये जातो एकदम पूर्ण मध्ये माझा मी राहत नाही म्हणजे मला ना हे पेंटिंग बघताना असं वाटलं की तुम्ही एका ट्रान्स मधन ही काम केलेली आहे. तुम्ही मेडिटेशन करता का? मी मेडिटेशन जवळजवळ माझ्या लग्नाच्या आधीपासून सुरू करतो. मला एक गुरु घेतले होते असे मला दीक्षा म्हणण्यापेक्षा मला त्यांच्या कसं काय करतं सांगितलं आणि त्याच्यानंतर मला काही नाही पण ते मी त्यांचं फॉलो करतो. ते फॉलो तुमच्या या स्ट्रोक मधनं दिसत आहे बघा. आता हे पुढचं पेंटिंग आहे. या पेंटिंग मध्ये तेच आहे बघा. ऍबस्ट्रॅक्ट म्हटलं तरी ते आपण नाही म्हणू शकत, फिगरेटिव्ह म्हटलं तरी नाही आपण त्याला छान कंपोजिशन म्हणू शकतो. तुम्ही लाईन वर्क केलंय, तुम्ही स्ट्रोक्स मारलाय, तिथे व्हाईट आहे ब्ल्यू आहे. स्वप्नामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी दिसतात पण त्या गोष्टी अशा क्लिअर नसतात, त्या अशा एका ऑब्जेक्टिव्हद्वारे आपल्या इमेजवर येतात. मला हे असं पेंटिंग्समधनं तसंच काहीतरी जाणवलं की आपल्या काही थॉट्स असतात ते थॉट्स तुम्हालाही म्हणजे सांगण्याचा अभिप्रेत तो आहे का? जे विचार आहेत तुम्ही होता काही विचार येतो तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की आधी मी ज्यावेळी पेंटिंग सुरू करतो मग सांगितल्याप्रमाणे मी अमूर्त आकारामधून त्यातून मला मूर्त त्यातून सायला लागतं की जे माझ्या मनाचं अंतर्मनावर तोडलं जात किंवा त्यावेळी मला स्ट्राईक होतं की नाही बाबा मला इथे अमुक अमुक फिगर आहे स्त्री आहे आपण हे नंतर मग त्याआधी मी ते त्या फॉर्मप्रमाणे मी पहिल्यांदा त्याच्यामध्ये स्ट्रोक करतो स्ट्रोक मारतो रंगाचे वेगवेगळे त्यात आणि त्याच्यानंतर मला त्यातून व्हावेल त्या त्याच ठिकाणी मी त्याचं ड्रॉईंग केलेलं आहे. संपूर्ण ड्रॉईंग असं केलेलं नाही ते मला जाणत असते की ना बाय इथे हाय असते त्याला ते केलं पाहिजे. तेच सांगते तुम्ही स्ट्रोक्स मारले तेवढेच इम्पॉर्टंट आहे आणि तिथेच तुम्ही कट चालला. तुम्ही अवांतर स्ट्रोक्स नाही मारले, जो फोर्स आहे फोर्स मध्ये जे आलेले आहेत ते आणि पण त्याच्यामधून पण परत व्हायलर आहे थोडी याच्यामध्ये भावना भावनात्मक जे रिलेशन आहे मॅन अँड वुमन आणि किती त्यांच्यामध्ये ज्या स्त्री आणि पुरुषामध्ये जे भावनिक संबंध असतो तो संपूर्ण आतून दाखवायचा म्हणजे प्रयत्न केला जसं डोळ्याचे एक लाईन टाकली तरी त्यातून ते प्रगट होतं. मग मला त्यासाठी डोळ्या पूर्ण बसायची मला आवश्यकता वाटत नाही, फक्त मी एक लाईन टाकली तर त्याच्यातून ते हा या चेहऱ्यामध्ये बघा त्याच्यात ती संपूर्ण ते फिलिंग्स आणि ते हात हात दाखवताना पण की मी हात म्हणजे कसे बेहोस एक हात एकमेकामध्ये गुंतवलेले हात आहेत त्यांची जी ड्रॉईंग आहे त्या हातामधून पण फिलिंग्स दिसतात की बाबा काय आता झालं त्या हाताच्या ड्रॉईंगमधून पण फिलिंग्स बाहेर ड्रॉईंगमध्ये हात हाही हात बघा हात एकदम रिॲलिटी किंवा असं का काय का केलेलं नाही त्याच्यातून त्या संपूर्ण माणसाच्या काय आयुष्यामध्ये तो घडण झाली आहे ती हाताच्या गोष्टीच्या पोझिशनवर दिसावी. हेच तर असतं ना की आपण आपल्या आयुष्यामध्ये कॉलेज कला शिक्षण का घ्यायचं असतं, मोठमोठ्या आर्टिस्ट आपल्याला का गुरु लागतात. हा जो स्ट्रोक्स आहे ही जी लाईन आहे हे जे परफेक्शन आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये आणि हे अशी सहज एका वर्षात नाही आहे, त्याच्यासाठी फार तपस्या करायला लागते, फार आपल्या आयुष्यातली वर्ष झिजवावी लागतात. तेव्हा कुठेतरी हा स्ट्रोक ही लाईन ह्याचं इम्पॉर्टन्स आहे. म्हणून तर तुम्हाला एवढे स्पॉन्सर करतात लोक, उगाच नाही करत डीएस का आहे डीएस असं नाही विचारत उगाच. हा जो मोठा पॅच आहे की नाही हा मोठं पेंटिंग आहे, सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण त्याला म्हणतो, ह्याच्यात खूप काही गोष्टी आहेत.
जरा सांगा मला, ह्याच्यात पॅचेस आहे, ह्याच्यात वॉर्म आहे, ह्याच्यात डेप्थ आहे, ह्याच्यात ब्लॅक कलरचा तुम्ही खूप भरपूर वापर केलाय, पण हा ब्लॅक कलर मागे न जाता हा बॅलेन्स करतोय बिकॉज ऑफ ऑरेंज येलो पिंक ग्रीन या छोट्या छोट्या गोष्टींनी जो ब्लॅक कंट्रोल झालाय. तर हा कंट्रोल करण्यामागे काय म्हणजे काय थॉट आहे हा? सर्व ही जी सिरीज आहे संपूर्ण आयुष्यावर माणसाच्या जीवनावर त्याच्यावर आधारलेलं आहे. म्हणजे पर्सनली माझ्या मला जे जे काय आतापर्यंत मला जे काय अनुभव आले, मी काय कसा वाटतो काय किंवा माझा पुढे काय व्हायचं असेल, तर हे सर्व होत असताना मला ज्या फिलिंग्स येत त्या सर्व एकत्र येऊन मी त्याच्यातून की एक सिम्बॉल म्हणून एक फिगरमध्ये टाकलं. म्हणजे मीच असेल किंवा दुसरा कोणी असेल तो सर्वजण युनिवर्स कोणी असेल, तर त्याच्यातून ते मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की संपूर्ण माझ्या प्रत्येक चित्रामध्ये तुम्ही भाव घेतला चित्राकडे शांतता तुम्हाला दिसत, तिथे तुम्हाला कोण असं रागवलेला किंवा असं अशी फिगर जे नुसते डोळ्यावरून जर पाहिलं तर ते थिंकर हे फार मोठं विचार त्या डोळ्यातून जाणवेल. म्हणजे आयुष्य जसं माणूस जगलेला हो तुम्ही म्हणालात ना की डोळ्यांचे भाव मले त्यात आयबॉल्स नाहीये फक्त लाईन वर्क आहे, पण ही जी लाईन आहे ना तीच लाईन खूप काही सांगून जाते, ती लाईन एनर्जी देऊन जाते, ती लाईन आपल्याला काहीतरी सांगून जाते, त्याच्यामध्ये डेप्थ असते अगदी फ्लुएंटली. जो फोर्स आहे हा फोर्स तुमच्या लाईफ मध्ये आला आहे तो तुम्ही इथे अभिप्रेत केलाय. हे सगळे जे पेंटिंग्स आहेत ना स्पेशली काही एक इकडे ना खूप मिस्ट्री वाटते मला, म्हणजे खूप तुम्ही इकडे एलिमेंट दाखवले, म्हणजे हे काय असं नक्की? ही सिरीज थोडीशी वेगळी आहे, त्याच्यामध्ये काही तुम्ही एलिमेंट्स वापरले, हां याच्यामध्ये खूप काहीतरी स्ट्रोक्स मारले, हे का म्हणजे नक्की काय? कोकणामध्ये शहर आहे कुठला पण प्रोग्राम असेल कोकणामध्ये ज्यावेळी प्रोग्राम आहे लहानपणी पाहिजे की लग्न असेल किंवा कुठला जरी प्रोग्राम छोटासा जरी प्रोग्राम असेल शहरामध्ये असं आणि ते लहानपणापासून तर माझ्यावर माझ्या मी पाहत आलेलो की शहराई वाचत ते मग कोकणामध्ये जास्त अजूनही आहे कुठला प्रोग्राम असेल तर ते जातात. तर त्यावेळी त्या स्मृती ज्या होत्या ते त्यांचं ज्यावेळी वाजवताना ते कंटिन्यू वाजवायचं आणि इतका सुंदर त्याच्यातून म्हणजे क्लासिकल एक प्रकारचा अनुभव येत होता. तर तो माझ्या म्हणून त्या खूप मी संगीत हे कसं असं मुस्लिम मधून खूप वेगळी लाईन्स असतात, वेगळी लाईन्स कोर्स आहे मध्ये त्यामध्ये कोर्स गेलेला आहे, स्ट्रोक आहे, ड्रॉइंग मध्ये पण एक लयदार पण आलेला आहे की त्याच्या मागे बसलेल्या लाईन्स आहे त्या त्या लाईन्स मध्ये एक लयदार मुवमेंट आहे ती मुवमेंट आहे जे एक इलेमेंट मुवमेंट म्हणतात ते सर्व त्याच्यामध्ये. मी म्हणता ना की हे संगीत सिरीज आहे याच्यामध्ये काही फिमेल्स आहे पण याला तुम्ही नुसतं लाईन आता ही इथे थोडी वेगळी लाईन आहे, इथे ब्लॅक लाईन नाही आहे, इथे व्हाईट लाईन आहे, मी कलर काढला नाही ते व्हाईट लाईन प्रॉपरली दिलेले आहेत कारण त्याचा बॅकग्राऊंड जो आहे तो ब्ल्यू कलर आहे डार्क कलर आणि त्या डार्क कलरवर समजण्या ब्लॅकच्या व्हाईट लाईन मारलेली आता इथे मी रेड कलरचे मारले वेगवेगळ्या रंगाच्या मांडले इथे ग्रीन मारले इथे मस्त वेगळे ऑरेंज कलर आणि तो काहीतरी वाजवते हे जास्त डेप्थ आणि असं पटकन बाहेर येणार आहे काहीतरी येऊन लगेच आता सांगेल आपल्याला त्यापैकी कोकणामध्ये पण हे जे कलर वापरलेले ब्राईट कलर ऑरेंज संपूर्ण जे कलर होता ते त्यावेळेचे जे वातावरण होतं उल्हासपूर्ण जे लग्नामध्ये वाढवायचं क्षण आहे
ते हा सर संपूर्ण त्याचा इम्पॅक्ट त्यावेळेचा तो रंगात होतो. छान आहे, छान आहे सर. तुमची पेंटिंग्स काही थोडी सिमिलर आहेत, पण ह्या सगळ्या पेंटिंगमध्ये ना एक पेंटिंग वेगळं आहे, ते हे पेंटिंग. हे पेंटिंग पाहता क्षणी खूप डिफरंट वाटतंय, आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या लाईन्स आहेत, पण रेड कलर भयंकर आहे, पण तो येल्लोने बॅलन्स केलाय. मला या पेंटिंगची स्टोरी सांगा, काय नेमकं आहे, याचे थॉट काय. ह्या पेंटिंगमध्ये जास्त मी ड्रॉइंग्स वापरतो, ड्रॉइंग लाईन्स, लाईन्स ऑफ कोर्स हे सर्व मी त्याच्यावर जास्तीत जास्त वापर केला. परंतु हे करताना काय केलं, मी पहिलं बॅकग्राऊंड जे आहे संपूर्ण पेंटिंगची सुरुवात पहिल्याप्रमाणे ॲबस्ट्रॅक्टमधून झालेली आहे. ॲबस्ट्रॅक्टमधून मी रंगवायला करत असताना मला संपूर्ण ड्रॉइंग करत होतो, यावेळी करत होतो, त्यावेळी मला जो मध्य भाग आहे. तुम्ही म्हणता ना की कॅनव्हास मला काहीतरी सांगत असतो, कॅनव्हास कडे मी पाहिलं ते त्यात एलिमेंट दिसायला लागतात, हे तसंच काहीतरी आहे का? तसंच आहे. आणि हे पेंटिंग ज्यावेळी मी करायला घेतलं, संपूर्ण रंगाची जमीन माझ्या बदलण्यात ठेवले आणि रंग मी पहिल्यांदा याच्यावर सोडायला सुरुवात केली. आणि असं करत असताना मी संपूर्ण ते बॅकग्राऊंडमध्ये, मग बॅकग्राऊंड हा विचारही नाही किंवा काही विचार नव्हता, मी संपूर्ण याच्यामध्ये कव्हर करत गेलो. आणि कव्हर करत असताना मध्येच मी लाल रंग, प्युअर रेड कलर, रेड कलर घेतला आणि संपूर्ण तो मी हे हाताने केलेलं पेंटिंग आहे. हाताने म्हणजे याच्यामध्ये ब्रशचा वापर झालेला नाही. हा जो पॅच दिसतोय हा पूर्ण हाताने, हाताने पूर्ण पेंटिंग केलेला आहे, याच्यामध्ये ब्रशचा वापर झालेला नाही. म्हणजे पूर्ण स्ट्रोक तुमचे हँड स्ट्रोक? हा हँड स्ट्रोक आहे. मी हाताने संपूर्ण मध्ये रंग घेऊन संपूर्ण तो माझी बॅकग्राऊंड केलं, त्यानंतर लाल रंग देऊन संपूर्ण मारला. त्यावेळी मला इथे असं फील झालं की नाही ह्याच्यामध्ये असं, कारण काय स्ट्रोक खूप सुंदर आले, इथे काहीतरी डेप्थ झाली आहे, मस्त संपूर्ण बॅलन्स काढलं. मध्ये रेडचा एवढा मोठा पॅच होता, तो रेडचा पॅच इतका लांब पर्यंत म्हणजे संपूर्ण मध्य भागावर तो घेतलेला आहे. आता याला कंट्रोल होण्यासाठी म्हणून मध्य भागावर फिगर जी आहे ते फिगरला उभी टाकल्यानंतर त्याला लाईन्समध्ये ते कंट्रोल केलं आहे. त्या ठिकाणी लाईन्स नसते, नुसतं पिवळा रंग असतं, ते कंट्रोल झालं नसतं. ते पूर्ण पेंटिंग कंट्रोल होण्यासाठी लक्ष जे राहावं लागतं, माणसं समोर बघत असताना हे संपूर्ण पेंटिंग. आता हे बघत असताना की नुसतं जर आज पिवळा पॅचमध्येच मी हे असं केलं फिगर, तर ते तेवढं त्याचा इम्पॅक्ट झाला. ती फिगर पण सांगते की येस लुक कॅच मी, मला मी कोणतरी आहे इकडे, डिस्ट्रॅक्ट करते दुसऱ्यांना ती, ती इकडे सांगते की येस माझं सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकतो की हे आणि ते बघा मला. हे जे पॅचेस आहेत आणि हे असं झाल्यानंतर पण नंतर मी ब्रश वापरलेला आहे, आपणास कधी कुठे कुठे थोडं थोडस फिनिश करताना हे केलेलं आहे. आणि संपूर्ण हे जे फिगर आहे, तिथं ड्रॉइंग करताना जे पायात किंवा हे जे ड्रॉइंग आहे हे म्हणजे फोर्सफुली, इतक्या फोर्सफुली झालेलं आहे, परंतु त्याच्यातूनही त्याची ॲनॉटॉमी जी आहे ती हिडन ॲनॉटॉमी जी आहे, ॲबस्ट्रॅक्टमध्ये राहिलं ते ॲनॉटॉमी असते. तुम्ही अमूर्त चित्र जरी बनवलं तर त्याच्यामधून ते मानव एखाद्या मानवी फिगर काढली तर त्याला ॲनॉटॉमी असते, ती फील झाली पाहिजे. मग ती काय बरोबर ते त्याच्या ॲनॉटॉमी सारखंच काढ, तो एखाद्या लाईनमधून पण त्याचा भाग होतो ते बघ इथून येतो पायापासून ड्रॉईंग पायाचं ड्रॉईंग तेही त्याच्यातून. हे एवढे सगळे जे पेंटिंग्स आहेत ना हे तुमचे एवढे सुंदर छान, हे पाहून खूप मनाला आनंद वाटतो की आपण एक पुण्यात येऊन एक सुंदर एक्झिबिशन कव्हर केलं आहे. कारण का कलर्स लाईनवर आणि एखादा माणूस एक स्ट्रोक मारतो, त्या स्ट्रोक्समध्ये सुद्धा तुम्हाला फिगर, त्याची ॲनॉटॉमी, जी फिजिक ॲनॉटॉमी आपल्याला शिकवली जाते सौंदर्यशास्त्र याच्यामध्ये, ही ॲनॉटॉमी अमूर्तमध्ये फार कमी असते, पण तुम्ही अमूर्तमध्ये म्हणजे ॲबस्ट्रॅक्टमध्ये सुद्धा ती फिगरमध्ये ती तुम्ही ॲनॉटॉमी आणली. माझ्याकडून योगिता राणे, योगिता राणे यो रा यो एक्सप्लोरर याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमचं आरोग्य खूप छान लागो आणि कलरफुल स्ट्रोक मारत जा आणि तुम्ही छान आनंदी राहा. हे सर्व माझं पेंटिंगबद्दल मी आपण जे सांगितलं
त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो की तुमच्या जे चॅनल आहे योरा योगिता राणे यांचं जे चॅनल आहे युट्यूबवर, ते त्या सर्व लोकांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. असे पेंटिंग तुम्हाला इथेच पाहायला मिळणार आहे, कारण का हे फार मोठे इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत, त्यांना बाहेरून लोक बोलवतात पेंटिंग्स द्या आमच्याकडे लावा. तर हे जे पेंटिंग्स आहेत ते पहा, त्यांच्याबद्दलची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. त्यांना कॉल करायचं आहे ज्यांना पेंटिंग्स हवे त्यांनी घ्यावे. असे सगळे खूप सुंदर व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. या शोची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. आणि हा शो पुण्याला क्रिएटिव्ह सिटी मध्ये टिल्टिंग या गॅलरी मध्ये 18 तारखेपर्यंत आहे. तर तुम्ही नक्की पाहायला या. पुणेकर तर पाहायलाच या, पण मुंबईचे जे आर्टिस्ट आहेत ते सुद्धा पाहायला या. सर, सर्व लोकांनी डीएस एक्झिबिशन पाहायला या. सर, माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यो यो यो.